मालवण तालुक्याचा 10वीचा निकाल 96.89% लागला आहे. तालुक्यातील 1549 विद्यार्थ्यांपैकी 1500 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यातील 15 शाळांचा निकाल 100% लागला आहे. अपर्णा चिपकर, रोहित कोकरे, श्रुती प्रभाळे, राजेंद्र आचरेकर या विद्यार्थ्यांनी प्रथम 3 क्रमांक पटकावले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2016-17 घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र 10वी परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. गेले अनेक दिवस सोशल मीडियावर 10वीच्या निकालाच्या तारखेंबाबत अफवांचे पीक आले होते. हा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी सायबर कॅफेमध्ये गर्दी केली होती. उत्तीर्ण होताच विद्यार्थी जल्लोष करत होते. मालवण तालुक्याचा 96.89% निकाल लागला. एकूण 1549 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यांपैकी 1500 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यातील 15 शाळांचा 100% निकाल लागला. तालुक्यात टोपीवाला हायस्कूलची अपर्णा दत्तात्रय चिपकर व रोहित कोकरे या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत 100% गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तर श्रुती सुधीर प्रभाळे हिने 99% गुण मिळवित तालुक्यात द्वितीय, तर भंडारी हायस्कूलची आस्था राजेंद्र आचरेकर हिने 98.60% गुणांसह तालुक्यात तृतीय येण्याचा मान पटकावला. आपण नेहमीच वाचनावर भर दिला. आई वडिलांसह शिक्षकांनी मुलाचे मार्गदर्शन केले, त्यामुळेच मी 100% गुण मिळवू शकले. यापुढे मी कॉमर्समधून CA होणार असल्याचे तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावलेल्या अपर्णा चिपकर हिने सिंधुदुर्ग लाईव्हशी बोलताना स्पष्ट केले. महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांच्या 10वी परीक्षेचा आज ऑनलाईन निकाल जाहीर झाला. मालवण तालुक्यातून 1549 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 1500 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 96.89% निकाल लागला. टोपीवाल्याची अपर्णा चिपकर आणि रोहित कोकरे हे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत 100% गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. आपल्यासोबत आहेत अपर्णा चिपकर आहेत, ते काय तिच्याकडून जाणून घ्या, कसा अभ्यास केला, कशा प्रकारे तिने हे यश संपादन केले याबद्दल तिच्याकडनं जाणून घ्या. आपल्यासोबत आहेत अपर्णा. अपर्णा काय सांगशील, कशा प्रकारे हे यश संपादन केलं, काय तुझी पहिली प्रतिक्रिया? मी आता नेहमीप्रमाणेच मी रेग्युलर अभ्यास करत होते. त्यासोबत वाचनावर मी जास्त भर दिला. मॅथ्समध्ये मी हॉट्स किंवा कठीण गणितांवर जास्त भर दिला आणि त्याचा रेग्युलर मी अभ्यास करत होते. कधीच ब्रेक घेतला नाही. किती वाजता उठायची आणि रात्री किती वाजता झोपायची? उठायची मी सकाळी 5:30 उठायची आणि रात्री 11:30-12 अभ्यास होत होता. पुढे काय व्हायचं ठरवलं आहे? पुढे मला CA व्हायचं आहे. कॉमर्स घेऊन मी CA किंवा त्यापुढे अजून मला शिक्षण चालू ठेवायचं आहे. आई वडील माझे नेहमीच अभ्यास शाळेतून आलेला अभ्यास चेक करायचे. प्रत्येक स्पर्धा परीक्षेत त्यांनी यश अपयश आलं तरी मला प्रोत्साहित केलं. कधीच त्यांनी दडपण ठेवलं नाही की तुला पहिलाच नंबर आला पाहिजे किंवा तुला एवढेच मार्क मिळाले पाहिजे असं दडपण ठेवलं नाही. त्यामुळे मी इझिली सगळा अभ्यास कव्हर करू शकले आणि इझिली मी अचीव केले सक्सेस. एक प्रायव्हेट क्लास करत होते आणि शाळेतील शिक्षकांचे मला खूप मार्गदर्शन मिळाले. माझी आई गृहिणी आहे आणि वडील खाजगी ठिकाणी कामाला आहेत. वडिलांचं मार्गदर्शन मिळायचं आणि मी स्वतःहूनही करायचं. एकूणच अपर्णा आईने आपण CA होणार या अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. आपल्याला भावी शिक्षणासाठी, भावी वाटचालीसाठी आम्ही सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीने शुभेच्छा देतो. सिंधुदुर्ग लाईव्हसाठी कृष्णा डोलम, सिंधुदुर्ग लाईव्ह माझा.